Hello. Keeping gender aspect a little aside, I'm going to finish first the regional variations of rural-urban population and their characteristics. And then we are going to focus more on gender. So first, if you see, in India, in 2000, as per 2011 census, rural population was 68.84%, whereas urban population was 31.16%. Even though this percent from urban area is increasing immensely. Though the urban population is low in India, it is showing much faster rate of growth over the last few decades. म्हणजे अर्बनायझेशन वाढत असल्याचंच आपल्याला त्यातून दिसतं. कारण ग्रोथ रेट इन अर्बन पॉप्युलेशन, ग्रोथ रेट ऑफ अर्बन पॉप्युलेशन इज ग्रोइंग कॉन्स्टंटली. परसेंटेज ऑफ रुरल पॉप्युलेशन वॉज हायर दॅन द ऍव्हरेज ऑफ इंडिया इन स्टेट्स ऑफ यूपी, बिहार, हिमाचल प्रदेश, सिक्कीम अँड ऑल सेवन नॉर्थ सेवन सिस्टर्स, ऑर वी कॅन से नॉर्थ ईस्टर्न हिली स्टेट्स. सो आपल्याकडे या सगळ्या राज्यांमध्ये अजूनही ॲव्हरेजपेक्षा जास्त असं पॉप्युलेशनचं प्रमाण रुरल एरियामध्ये दिसून येतं. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला कॉन्स्टंटली असं दिसेल की आपली जी पॉप्युलेशन आहे ती काइंड ऑफ त्याच्यात म्हणजे डिसेनियल ग्रोथ रेट दिसून येतो आपल्याला रुरल आणि अर्बन पॉप्युलेशनमध्ये. कारण आपली पॉप्युलेशनच वाढते. पण तरी तुम्ही जर बघितलं असेल तर पहिली 1951-61 सोडून द्या वर्ष, कारण वी कॅन से की तो आपण इंडिपेंडन्स मधून लगेच बाहेर आलेला काळ होतो. पण 71 पासून आपल्याला एक सर्टन परसेंटेज दिसतं ज्यात आपल्याला दिसतं की रुरल पॉप्युलेशन कमी अधिक प्रमाणावरती, थोडी कमी होती, कधी जास्त होती अशी आहे. पण इन अ वे अर्बन पॉप्युलेशन वन्स वॉज 46% इन 1981 इज कम्प्लिटली इन्क्रीजिंग इन अ वे. या 46 वरून ती 36% आली आहे. पण आताचं जे मायग्रेशन आहे किंवा ते त्यात कॅल्क्युलेशनचे बदल आहेत, सो अर्बनायझेशन इज ऑफन कन्सिडर ॲज इंडिकेटर ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आणि म्हणून अर्बनायझेशन होत आहे का नाही याच्यावरती लक्ष देणं गरजेचं असतं. या चार्टमध्ये आपल्याला जरी परसेंटेज कमी होताना दिसत असेल, दॅट्स बिकॉज तुम्ही जर बघितलं तर रुरल पॉप्युलेशनचं पण परसेंटेज कमी होत आहे आणि अर्बनचं पण. सो देर आर न्यू कमिंग रुर्बन एरिया, म्हणजे छोटी गावं नाही आहेत, अगदी मोठी शहरं नाही आहेत, मिडल अशी टाउन्स आहेत. सो त्या टाउन्समध्ये पण तर खूप मोठ्या प्रमाणावर पॉप्युलेशन वाढते. सो जसं म्हणायचं झालं तर खूप छोटी छोटी, तुम्ही पुण्याला शहर मानलं तर त्याच्या आसपासच्या जी पूर्वी गावं होती पण आता ती जवळजवळ शहरांसारखी विकसित झाली आहेत. हा इम्पॅक्ट आहे. जर तुम्ही बघितलं तर अर्बनायझेशन आपल्याला जर कारण जितकं जास्त अर्बनायझेशन होतं, शहरीकरण होतं, तितक्या जास्त शहरांची वाढ होते. आणि शहरांची वाढ होते म्हणजेच इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होते असं कन्सिडर केलं जातं. इन इंडिया दो द पॉप्युलेशन प्रपोर्शन ऑफ अर्बन पॉप्युलेशन इज द टोटल पॉप्युलेशन इज लोअर दॅन मोस्ट ऑफ द डेव्हलप कंट्रीज इन युरोप अँड नॉर्थ अमेरिका, बट द ॲब्सोल्यूट नंबर ऑफ अर्बन पॉप्युलेशन हॅव बीन इन्क्रीजिंग. सो मे बी परसेंटेज वाईज बघितलं तर आपला नंबर हा परसेंटेज वाईज इतर देशांपेक्षा कमी दिसतो, युरोप आणि नॉर्थ अमेरिकेच्या. सो विच आर डेव्हलप्ड कंट्रीज इन अ वे. पण जर समजा नंबर पाहिला, कारण आपली पॉप्युलेशन खूप मोठी आहे, तर तो नंबर मात्र आपल्याला समजून येतो की आपला ह्यूज नंबर आहे. 1991 द अर्बन पॉप्युलेशन वॉज 26 मिलियन. नाव अंडर सॉरी अर्बन पॉप्युलेशन इन इंडिया क्रॉस 100 मिलियन मार्क ड्यूरिंग द लेट 1960s. Urban dwellers increased to 109 million in 1971 and it become almost double to the 218 million in 1991. म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर अर्बनायझेशन झालंय हे आपल्याला दिसून येतं. 26 मिलियन पासून 218 मिलियन पर्यंत हा प्रवास. आणि जर तुम्ही बघितलं तर ते ओव्हरऑलच खूप मोठ्या प्रमाणावर वाढून आलेलं दिसतंय अर्बन पॉप्युलेशन. सो The fact is that the large urban centers are growing at the higher rate than the smaller towns. छोट्या गावांपेक्षा मोठी अर्बन सेंटर सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. दिस हॅज लेड टू इन्क्रीज इन द नंबर ऑफ मेट्रोपॉलिटियन, म्हणजे सिटीज वाढले आहेत. सिटीज विथ द मोर दॅन 10 लाख, म्हणजे 1 मिलियन पॉप्युलेशन इन इंडिया, याचा नंबर वाढला आहे. सो इन 1971 There were 9 metropolitan cities. The number increased to 12 in 1981.
23 in 1991 and 35 in 2001. Akraacha census pramane 53 metropolitan cities bharatat hotya janchi sankhya apan asa mhanu shakto bagha ha number 10 lakhapeksha mhanje 1 million peksha mothi aahe. Greater Mumbai, Kolkata, Delhi, Chennai are the four biggest cities of India. Bagha Greater Mumbai, Kolkata, Delhi and Chennai, four biggest cities of India. Apart from these four metropolitan cities, Bengaluru, Hyderabad, Ahmedabad, Pune, Surat, Kanpur, Jaipur, Lucknow, Nagpur, Patna, Indore, Vadodara, Bhopal, Coimbatore, Kochi, Vishakhapattanam, Varanasi, Madurai, Meerut, Agra, Nasik in a way, Jabalpur, Jamshedpur, Allahabad, Amritsar, Faridabad, Vijayawada, ही सगळी जी शहर आहेत ती सुद्धा स्ट्रॉंग मेट्रोपॉलिटन कंटेंडर म्हणून उभी राहतात. तुम्ही जर बघितलं असेल तर इंदोरला स्मार्ट सिटी आणि राहण्यासारखी सुंदर सिटी म्हणून यावेळेच स्मार्ट सिटीचा अवॉर्ड मिळाला. सो ह्या मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये ही जी रुरल अर्बन पॉप्युलेशन आहे, म्हणजे असा विचार करा की रुरल एरियातून आलेली अर्बन पॉप्युलेशन किंवा नव्याने वाढलेल्या सिटीज मध्ये, तर त्यांच्या काही कॅरेक्टरिस्टिक आहेत. जनरली हे मायग्रेशन कामासाठी होत असतं आणि त्यामुळे रुरल आणि अर्बन या दोन्ही एरियाजमध्ये पॉवर्टी, गरिबी हा मोठा फॅक्टर दिसून येतो. कारण पैसे मिळवण्यासाठीच कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांचं मायग्रेशन होत असतं किंवा सगळ्यांचाच प्रवास पैसे मिळवण्यासाठीच चाललेला असतो, बरोबर ना. पॉवर्टी इज बेसिकली बिकॉज ऑफ लॅक ऑफ एज्युकेशन. In urban areas, poverty is because of lack of employment. Large size families, particularly in slums. So, मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या, त्यांना नोकरीची वाटणारी थोडी चणचण, ह्या सगळ्या काइंड ऑफ प्रॉपर्टीज आहेत की ज्या आपल्याला रुरल आणि अर्बन मध्ये दिसून येतात. एज्युकेशनची कमी असणं हा पुढचा मुद्दा आहे. लिटरसी जर समजा बघितलं तर अर्बन एरियाजची लिटरसी हायर आहे रुरल एरियाज पेक्षा. इन 2011 अर्बन एरियाची पॉप्युलेशन 84.11% लिटरेट होती, दॅट इज लिटरसी रेट वॉज 84.11, वेर ॲज रुरल पॉप्युलेशन वॉज 67.77% लिटरेट, म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येत होतं असं. ऑक्युपेशन वाईज जर विचार केला तर रुरल पॉप्युलेशन मेनली एंगेज इन प्रायमरी ऍक्टिव्हिटीज सच ॲज ॲग्रिकल्चर, फिशिंग, मायनिंग, लंबरिंग एक्सेट्रा. ऑन द अदर हँड अर्बन पॉप्युलेशन is engaged in secondary activities such as manufacturing industries, construction industry and tertiary occupations such as banking, insurance, trade, transport and other services like doctors, lawyers, teachers, artists and scientists. So ya sagya goshti apan asa mhanu shakto ki occupation wise different astat shaharat ani gavat. So tumhala asa hi prashna yeu shakto, explain the difference between rural population and urban population, explain the difference between features of rural and urban living style, ani kyase hi hech uttar asu shakta. And there is next one is unemployment. Apan bahitla occupation vegvegya prakarche ahet, pan unemployment cha problem matra donhi kade same ahe jasa poverty cha donhi kade same hota. In rural areas unemployment is because of a higher rate of growth of population, poor implementation of employment schemes by the government and seasonal nature of agriculture. So pavsavar avlambun asleli sheti, yogya prakare na zalela government cha employment schemes cha vapar ani implementation ani tyacha barobarine vadhnari loksankhya yamule nokrya kami astat. On the other hand urban areas unemployment is mainly because of industrial sickness, or we can say in small scale industries, lack of professionalism in service sector, modernization of manufacturing industries and even in service sector. So overall tumhi asa baghu shakta ki vegvegya prakare unemployment cha problem retain hoto urban ani rural area at pan. The next one is exposure to media. Tumhi jar baghitlat tar rural areas madhe comparatively less exposure hai. Maximum exposure to media in rural areas is by radio. Use of television and print media is relatively low because of a low literacy rate and poverty. पण मला असं वाटतं की आजच्या काळात हे थोडंसं बदललंय. टीव्ही लिटरली घराघरात पोहोचलाय, म्हणजे आपण असंही बघतो की घर छोटं असतं, झोपडीसारखं असतं, पण वरती डिश लावलेली असते.
बरोबर ना. ऑन द अदर हँड मोस्ट ऑफ द अर्बन पॉप्युलेशन एक्सपोज टू नॉट ओनली रेडिओ बट ऑल्सो टू टेलिव्हिजन अँड प्रिंट मीडिया सच एज न्यूज पेपर्स मॅगझिन्स एटसेट्रा. सो तुम्हाला लक्षात येईल की मीडियाचं एक्सपोजर कसं आहे ते. वर्किंग पॉप्युलेशन, द प्रपोर्शन ऑफ वर्किंग पॉप्युलेशन मेल्स अँड फिमेल्स इन रुरल एरियाज इज ग्रेटर दॅन अर्बन पॉप्युलेशन. सो गावात जे वर्किंग पॉप्युलेशनचे प्रमाण आहे मेल्स आणि फिमेल्सचं ते शहरापेक्षा जास्त आहे. 2011 साली वर्किंग पॉप्युलेशन इन रुरल एरियाज वर 41.83% दॅट 53.03% मेल्स अँड 30.02% फिमेल्स. ऑन द अदर हँड अर्बन एरियाज 35.31% वॉज द वर्किंग पॉप्युलेशन इन विच 53.76% वॉज मेल्स अँड 15.44% फिमेल्स. सो तुम्ही जर बघितलं तर शहरातील स्त्रियांचं कामाचं प्रमाण छोटं दिसतंय, पण पुन्हा हे कशावरून दिसतंय, एकतर पॉप्युलेशन, वर्किंग पॉप्युलेशनची डेफिनेशन काय, 15 ते 35, 15 ते 40 का 15 ते 60. त्याच्यानंतर पुन्हा जर बघितलं तर यात खूप मोठ्या प्रमाणावर इनफॉर्मल सेक्टर किंवा अनऑर्गनाइज सेक्टर जिथे लेबर्सची नोंद होत नाही, म्हणजे हाऊस होल्ड वर्कर, कन्स्ट्रक्शन वर्कर, सो त्यांचं नाव आपल्याला इथे दिसत नाही. खूपदा कितीतरी लेबर्सची नोंदणी झालेली नसते. सो दॅट्स वाय आपल्याकडे येणारे आकडे हे जरी अगदी टू द पॉइंट असले इथे दिसताना तरी त्यांच्यात उतार चढाव दिसून येऊ शकतात. देन डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन. अर्बन पॉप्युलेशन लिव्ज इन 5545 टाउन्स अँड सिटीज वेअर ॲज रुरल पॉप्युलेशन लिव्ज अबाउट 6 लॅक्स विलेजेस इन इंडिया. म्हणजे अर्बन पॉप्युलेशन जी वाढतीये, जवळजवळ रुरल पॉप्युलेशन इतकीच होऊ बघतीये, काही मिलियन लोक आहेत, ते 5545 टाउन्स भारतातली जी आहेत आणि सिटीज त्याच्यात राहतात, पण रुरल पॉप्युलेशन मधले लोक मात्र 6 लाख गावांमध्ये डिवाइड झालेले आहेत. सो तुम्हाला अंदाज येऊ शकतो की कशा प्रकारे रुरल आणि अर्बन एरियाज मधली फीचर्स आहेत आणि डिफरन्स कसा आहे. देन रिजनल व्हेरिएशन्स ऑफ ट्राईब्स अँड देअर कॅरेक्टरिस्टिक. सो शेड्युल्ड ट्राईब्स म्हणजे एसटी लोक, ते 8.6% आपल्या टोटल पॉप्युलेशन मधले लोक आहेत आणि अगेन्स्ट 8.2% इन 2001. त्यांचे एक स्टेडी पॉप्युलेशन दिसून येते. यांचं प्रमाण असं म्हणू आपण अशा प्रकारच्या कॅटेगरीमध्ये फॉल करणाऱ्या लोकांचं, अर्थात शेड्यूल ट्राईब लोकांचं, मिझोरम, लक्षद्वीप, लक्षद्वीप आयलँड, नागालँड, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये जास्त दिसून येतं. इन दीज स्टेट्स युनियन अँड युनियन टेरिटरीज मोर दॅन 50% ट्रायबल पॉप्युलेशन इज कॉन्सन्ट्रेटेड. ऑन द अदर हँड हरियाणा, पंजाब, दिल्ली, चंदीगड, पुदुच्चेरी, दॅट इज पॉंडिचेरी इन पॉंडिचेरी ॲज पर बिफोर, या देशांमध्ये पण ट्रायबल पॉप्युलेशन बिलकुल सापडत नाही. कुठे भेटलं? हरियाणा, पंजाब, दिल्ली, चंदीगड, पुदुच्चेरी. The proportion of tribal population in Goa, Uttar Pradesh was less than 0.25%. In terms of the numbers of STs are more numerous in Madhya Pradesh, followed by Maharashtra and Orissa. So, yanantarcha praman aplyala je disto, pahilyanda apan baghitla ki Lakshadweep, Mizoram, nantar Nagaland, Arunachal Pradesh, या स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज मध्ये 50%हून जास्त एसटी पॉप्युलेशन दिसून येतं. त्यानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा या राज्यांमध्ये. अमंग द युटीज युनियन टेरिटरीज द हायएस्ट पॉप्युलेशन ऑफ एसटीज वॉज दादरा नगर हवेली. सो युनियन टेरिटरीज मध्ये जर बघितलं तर हायएस्ट एसटी पॉप्युलेशन वॉज फाउंड इन दादरा नगर हवेली. एमसीक्यू साठी महत्वाचा क्वेश्चन असू शकतो. मोस्ट ऑफ द ट्राईब्स इन इंडिया आर बिलीव्ह टू हॅव बीन रिलेटेड टू द प्रोटो ऑस्ट्रेलॉइड ग्रुप और मंगोलॉइड्स और निग्रिटो ग्रुप. ऑन द बेसिस ऑफ देअर जॉग्राफिकल लोकेशन इंडियन ट्राईब्स आर डिवायडेड इन टू 3 ग्रुप्स. सो आपण बघितलं तर 3 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड केले जातात. मोस्ट ऑफ द ट्राईब्स इन इंडिया दे आर रिलेटेड टू 3 टाइप्स ऑफ वॉट वी कॅन से फॅमिलीज और ग्रुप, प्रोटो ऑस्ट्रॉइड ग्रुप, ऑस्ट्रेलॉइड, देन मंगोलॉइड्स ग्रुप्स आणि निग्रिटो ग्रुप. ओके, याच्या पद्धतीने जर पुढे गेलं तर नॉर्दर्न अँड नॉर्थ इस्टर्न रिजन, सेंट्रल रिजन, साऊदर्न रिजन ही वेगवेगळ्या 3 डिवाइड केलेले आहेत ऍडमिनिस्ट्रेशनसाठी ग्रुप. नॉर्दर्न अँड नॉर्थ इस्टर्न रिजन, सेंट्रल रिजन आणि साऊदर्न रिजन.
नॉर्दर्न अँड नॉर्थ ईस्टर्न रिजन मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला दिसून येतं की अतिशय हिली एरिया आहे, हिमालयाचा एरिया आहे आणि भारत आणि म्यानमार या दोन देशांच्या बॉर्डरमध्ये ही राज्य येतात. रिजन्स इन्क्लुडेड हिली एरियाज ऑफ आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर आणि इम्पॉर्टंट ट्राईब्स आर नागा, गारो, कुकी, खासी, लुशाई, डाफला, मिरी, अमोर एक्सेट्रा. ओके, त्याच्या बरोबरीने इन हिली एरियाज ऑफ वेस्ट बेंगाल, बिहार, सिक्कीम इम्पॉर्टंट ट्राईब्स आपल्याला कुठले दिसतात? लेपचा, खारिया, मुंडा, बिरोर, सेंथाल, आसूर, बिरजा अँड ओरबा. उत्तराखंडच्या हिली एरियाज मध्ये भोक्सा, भुईया, थारू, कोरवा, जौनसारी आणि मंझी हे ग्रुप दिसून येतात. सॉरी, माझ्याकडे खूप चांगलं व्हिज्युअल नाही आहे, आय एम रिअली सॉरी अबाउट इट. मे बी देअर वॉज सम फॉल्ट ड्युरिंग ड्युरिंग स्कॅनिंग. या सो जर बघितलं तर सेंट्रल रिजन मध्ये आपल्याला दिसून येतं हिली एरियाज मध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश ही सगळी राज्य इन्क्लूड होतात. नॉर्दर्न महाराष्ट्राचा पार्ट, राजस्थान, झारखंड, ओरिसा आणि इम्पॉर्टंट ट्राईब्स कोणते आहेत? बिरहोर, मुंडा, भील, संथाल, मियो, रावत, मारिया, गोंड, दाफर, आसूर एक्सेट्रा. ओके, सो अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्राईब्स ग्रुप मधले लोक हे सेंट्रल रिजन मध्ये राहतात. साऊदर्न रिजनचा विचार केला तर रिजन इन्क्लूड प्लाटो रिजन ऑफ आंध्र प्रदेश, म्हणजे आंध्र प्रदेशचा पठारी प्रदेश, कर्नाटक प्लॅटू म्हणतात त्याला, ओके, तमिळनाडू अँड हिली ट्रॅक्स ऑफ केरळा. इम्पॉर्टंट ट्राईब्स वी कॅन सी पारजा, तोडा, गोंड, छिंचू, इरुला, कुनियन, लंबारी हे प्रकारचे. थोडी वेगळी नावं आहे, पुन्हा एकदा जेव्हा मी व्हिडिओ पाठवेन तेव्हाही आणि जेव्हा आपण तुमच्याकडे हे सगळं पोहोचेल तेव्हाही लक्ष देऊन नीट वाचा, ऐका. ओके, या इंडियन ट्रायबल पॉप्युलेशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? मोस्ट ऑफ द ट्रायबल पॉप्युलेशन इज कन्सर्न्ड इन लेस ऍक्सेसिबल एरियाज अँड लो रिसोर्स पोटेन्शियल. सो ऍक्सेसिबिलिटी कमी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची, रिसोर्सेस कमी आहेत, लो रिसोर्स पोटेन्शियल. एरियाज इन विच ट्रायबल पीपल लिव्ह हॅव लो ऍग्रिकल्चर पोटेन्शियल, तिथे शेतीची कमी संभावना निर्माण होते. हे जे ट्रायबल ग्रुप्स आहेत त्यांच्या स्वतः स्वतःच्या भाषा आहेत की जे ते एकमेकांशी बोलतात, पण त्या भाषा आपल्याला माहिती असणं थोडंसं कठीण होऊन जातं जेव्हा आपण त्या ग्रुपमध्ये बिलॉंग करत नाही. ट्रायबल पॉप्युलेशन ऑफ इंडिया बिलॉंग्स टू द थ्री रेशियल ग्रुप्स, निग्रिटोज, ऑस्ट्रलॉइड्स आणि मंगोलॉइड्स. देन मेनी ट्रायबल्स ट्राईब्स हॅव नॉर्मॅडिक वे ऑफ लिव्हिंग, दे मूव फ्रॉम वन प्लेस. नॉर्मॅडिक म्हणजे ज्याला आपण चलन म्हणतो, की चलन म्हणजे करन्सी नाही, चलन, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव करणं सतत. तर हंटर गॅदरर सारखं. सो दे मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर फॉर फूड ऑर कल्टिवेबल लँड ऑफ एम्प्लॉयमेंट इन प्रायमरी सेक्टर इन नियर बाय एरियाज. मेजॉरिटी ऑफ ट्राईब्स लिव्ह इन अक्यूट पॉवर्टी अँड टोटल इलिटरसी. मोस्ट ऑफ द ट्राईब्स आर एंगेज्ड इन द फूड गॅदरिंग, हंटिंग ऑर प्रिमिटिव्ह सबसिस्टंट ऍग्रिकल्चर. Different tribal groups have different social organizations. For example, Garo and Khasi follow matriarchal system, ज्याला मातृसत्ताक पद्धती असं म्हणतात. तिथे पूर्ण म्हणजे आपल्याकडे पूर्वी कसं होतं, वडिलांची प्रॉपर्टी फक्त मुलाला मिळायची, आता तसं नाहीये, आता सगळ्या मुलांना समान मिळते. तर तिथे मात्र आईची प्रॉपर्टी म्हणजे कुठली, प्रत्येक प्रॉपर्टी बिलॉंगर ऑर द ओनर विल बी अ मदर आणि तिच्या आईची प्रॉपर्टी ही तिच्या मुलीला दिली जाते. आणि फक्त प्रॉपर्टी बद्दल नाही तर असा विचार करा, त्यात काही ट्रेडिशन्स अशा असतात की जर लग्न झालं तर आपल्याकडून मुलगी मुलाकडे राहायला जाते. हल्ली तर तसं नसतं, म्हणजे कधी कधी ते सगळेच वेगळे राहत असतात तर त्या ह्याने, पण मुलगी मुलाकडे राहायला जाते अशी एक ट्रेडिशनल प्रथा जी आहे ती तिथे नसते. तिथे मुलगा मुलीकडे राहायला येऊ शकतो, येतो इन अ वे.
तर अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या, आणि हे प्रत्येकाकडे असेल असंही नाही, काही ठिकाणी असं असतं काही ठिकाणी नसतं. सो इट्स लाईक तेच त्यांनी सांगायचा प्रयत्न केला की व्हेरी डिफरंट ऑर्गनायझेशन, व्हेरी डिफरंट इन सोशल इन्स्टिट्यूशन. वाईल मुंडा अँड संथाल फॉलो पॅट्रियार्कल सिस्टीम, म्हणजे पुरुष सत्ताक पद्धती, स्लोली ट्रायबल पॉप्युलेशन इज डिक्लायनिंग. तुम्ही जर बघितलं तर एस टी पॉप्युलेशन किंवा ट्रायबल पॉप्युलेशनचं पर्सेंटेज थोडं थोडं कमी होत आहे, कारण लोक शहरात मायग्रेट करतात, ट्रान्सफर होतात. ट्रायबल्स आर एक्सप्लॉइटेड बाय द लँडलॉर्ड्स अँड मनी लेंडर्स, अँड बिकॉज ऑफ पुअर इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉज प्रोटेक्टिंग ट्रायबल राईट्स. सो हे जे लोक आहेत त्यांना खूप काळ जमीनदार लोकांकडून किंवा सावकारांकडून नडलं गेलंय, छळलं गेलंय, आणि त्याही पुढे जाऊन जर बघितलं तर त्यांच्यापर्यंत सरकारी सोयी पण जितक्या पोचायला हव्यात तितक्या पोचलेल्या नाही. सो या नोटवर आत्ता आपण इथे थांबूया आणि आपण पुढच्या लेक्चरला भेटूया. तोपर्यंत बाय.